सध्या राज्यामध्ये भाजप वगळता अन्य पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केली नसल्यानं प्रचार साहित्याच्या दुकानामध्ये म्हणावी तशी गर्दी किंवा लगबग पाहायला मिळत नाहीये मात्र नागपूरमध्ये नितीन गडकरी रामदास तडस यांच्यासह प्रतिभा धानोरकर आणि संजय देशमुख यांनी डमी प्रिंट छापून घेतल्यानं सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरमधून उमेदवारीचा दावा केलेला आहे त्यामुळे डमी प्रिंट पक्षाच्या आदेशानं तर छापून घेतलेल्या नाहीत ना असाही प्रश्न विचारला जातोय सध्या प्रचार साहित्याच्या दुकानामध्ये काय चित्र आहे आढावा घेतला आहे तुषार कोहळेला निलेशजी निले गांधी आपण त्यांना विचारूया निलेशजी फक्त भाजपनेच आपल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे अजून अनेक उमेदवार जाहीर व्हायचे आहेत सध्या काय स्थिती आहे प्रचार साहित्याच्या मार्केटची भाजपाचे विदर्भमध्ये आता तीन तिकीट घो घोषित झालेले गो, आहेत चंद्रपूरमध्ये सुधीर भाऊ रामदास चळस साहेब आणि आपले साहेब नागपूरचे गडकरी साहेब यांची तिकीट फायनल केलेली आहेत त्या व्यतिरिक्त अजून बाकी आहेत रामटेक वगैरे जे बाकी आहेत साहित्याचा ऑर्डर सध्या किती लोकांचा आला तुम्हाला आतापर्यंत तो ऑर्डर तो हे आला नाही आहे पण हे जे आहेत भाजपचे लोक पूर्वतयारी म्हणून आपण पंधरा दिवस अगोदर वीस दिवस अगोदर त्यांनी ते संपूर्ण सॅम्पल आमच्याकडून बनवून घेतलेले आहेत आणि सॅम्पल जे आहेत ते आम्ही सॅम्पल देऊन त्यांना क्वांटिटी किती पाहिजे ना की एक बूथवर किती पाठवायच्या आहेत का पाठवायच्या आहेत ते, ते लोक प्लॅनिंग करणार आहेत आणि त्या प्लॅनिंगमध्ये ते आता आम्हाला एक दोन दिवसात ऑर्डर देणार आहेत किचन्स वगैरे आहेत मोबाईल स्टिकर्स आहेत ब्रेसलेट आहेत याचा सर्व क्वालिटी बघतात आणि त्यामुळे काय आम्हाला पण नवीन नवीन सामग्री बनवा लागते आणि ते क्वालिटी वाईज बनवा लागते पाहायला मिळतो हां हे म्हणजे काय आहेत की हे कटआउट पण दिसते जेव्हा उमेदवार प्रचार प्र पदयात्रा वगैरे करतो रॅली करतो तेव्हा हे कटआउट म्हणून वापरता येते आणि नाहीतर सभा वगैरे असली तर हे पंखा म्हणून हँड फॅन म्हणून याचा उपयोग करतात असं दोन उपयोग याचा हे आम्ही करण्याचं सांगतो लोकांना मोबाईल स्टिकर खूप डिमांड पाहायला मिळते सध्या यस हे मोबाईल स्टिकर फक्त चार रुपयाचे आहेत आणि चार रुपयाचं असल्यामुळे एका एक माणस जे जा, माणूस जे आहेत ते म्हणजे हे जसं पहा की हे एक मोबाईल स्टिकर आहे हे एक व्यक्ती दिवसात शंभर ठिकाणी किंवा दहा दहा दिवसां दहा ठिकाणी जातच आणि त्यामुळे काय की लोकांमध्ये चर्चा होते महत्त्वाची गोष्ट आणखी एक की काही गोष्टीमध्ये आपल्याला नवीन ट्रेंड पाहायला मिळतात प्रचार साहित्याचे ते दर निवडणुकीमध्ये वेगवेगळे ट्रेंड असतात यावेळेस देखील काही नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाले पण जे पारंपरिक आहे दुपट्टे असेल टोप्या असेल किचन असेल तर हे देखील आपलं महत्त्व ठेवून आहे आणि यावेळेस देखील तशा प्रकारचे साहित्य आपल्याला प्रचार वितरकांकडे किंवा प्रचार साहित्याच विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे पाहायला मिळत आहे कॅमेरेमॅन व्यंकटेश नायडू तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट